उत्पादन आल्यात बाजारात की त्यांना काय करावं, इतका उत्पादन खर्च वाढला बीटी कॉटनचा आणि ते जर क्रॉप फेल झालं तर तो टिकतच नाही शेतकरी। आता ते फेल होते बोंडअळी मोठे, आता काय होते बोंडअळी आली आणि विधिमंडळात ओरळ झाली की तिकडची असो की इकडची असो 5-10 हजार रुपये जाहीर करतो विषय तिथं संपते। याच्यामध्ये इंटिग्रेटेड पेस्ट कंट्रोल हा एकमेव कार्यक्रम आपल्याला घाती घेतल्याशिवाय हे थांबणारच नाही। अहो 1 क्विंटल कापूस जर वाढला त्याचा आता त्याचं उत्पन्न तुम्हाला वाटतं 10% वाढलं पण त्याचा नफा हा दुप्पट होते ना। त्याला 7 क्विंटल कापूस झाला भाऊ तर त्याला 6 क्विंटलचा खर्चच आहे, त्याला 1 क्विंटल नफा, पण त्याचा जर 10 क्विंटल कापूस झाला तर त्याचा नफा हा 4-5 पट वाढते। आणि हे फार सोपी आहे, याची सुरुवात आजपासून करावी लागेल। आपल्याला प्रत्येक गावात हे जे लॅब आहेत ते ट्रायकोडर्माचे कार्ड असतात, एक पिवळ्या रंगाचं पत्र पाती असते त्याच्यात ते आपण अळी सोडतो अंडे आणि ते प्रत्येक एकराला 30 कार्ड आपण स्टेपल करतो, त्याला म्हणतात ट्रायकोडर्मा कार्ड। याचा आजपासून जर आपण तयारी केली आणि पुढच्या वर्षीच्या सीझनमध्ये कापसाला जर हे एका एकरात 30 कार्ड लागले, हे 1 कार्ड भाऊ 5 रुपयाचं बनते, हे शेतकरी घरात बनवू शकते। पण डिपार्टमेंट याच्यामध्ये खूप जास्ती इन्व्हॉल्व पाहिजे आणि वरपासून खालपर्यंत ते त्याचं जे असते ना म्हणजे स्पिरिट जे आहे ते खालपर्यंत आणावं लागते। हे एक विषय। आणि बीटी बियाणं 5 जूनपर्यंत भेटलंच नाही पाहिजे, प्री मान्सून कापसाला 100% गुन्हे दाखल करणे, जो शेतकरी प्री मान्सून कापूस पेरेल 10 जूनच्या आत त्याला गुन्हे दाखल करणे, त्याला बियाणंच उपलब्ध न होऊ देणे। आणि हे ट्रायकोग्रामचे कार्ड दिले, मी तुम्हाला सांगतो काही कोण्या सरकारची शेतकऱ्याला मदतीची गरज नाही, हे 4-5 इंटिग्रेटेड ॲप्रोच जर आपण ठेवले ना काय होते, 90% लोकांनी जरी कॉटनमध्ये हे सर्व केलं, 10% लोकांनी जर फालतूपणा केला तर ते अळीचा प्रादुर्भाव इतका वाढते की विचारू नका। आता BT3 ची परवानगी आपल्या देशात नाही आहे, BT2 मध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत दादा त्या अळीमध्ये इंटेलिजन्स डेव्हलप झालं सत्तार साहेब, एक अळी एका वर्षात 9 वेळ त्याची पिढी बदलते, त्यांनी ओळखलं की भाई मरतार कॅनी करता, तर पहिले ते खात नव्हते, आता ते BT सीड खायला लागल्यात, खाल्लं तर मरते तर मरते। त्यांच्या लक्षात आलं की आपण जर थुका नाही सोडला बीटी खाताना तर मरतच नाही, आणि म्हणून त्या पिंक बॉल वरमध्ये ते इंटेलिजन्स डेव्हलप झालं आणि त्याच्यामुळे आता BT असतानाही अळीचा प्रादुर्भाव वाढून राहिला, कारण की थुका सोडत नाहीत, आपल्याला BT3 आणावं लागेल। मग आता आलं सरे स्वदेशी वगैरे हे विषय आहेतच, एन्व्हायरमेंटलिस्ट सोयाबीनच्या बाबतीत तिथेच आहे, जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन, तुमचं जेनेटिकली मॉडिफाईड चना ब्रिंजल, माझं काय म्हणणं आहे ठीक आहे काय होईल नाही, कमीत कमी फील्ड ट्रायल तर चालू करा महाराष्ट्रात, 1-2 वर्षात रिझल्ट येतील ना आपल्याला, आता हे केल्याशिवाय शक्यच नाही ना। आणि जगात खूप वाईट गोष्टी आहेत काही काही, पण तुम्ही AC लावणे वाईट आहे, कुठे AC बंद करून राहिलो आपण, गाड्या वापरणे वाईट आहे, सायकल चालवायला चांगलं वाटते ना, मग का बरं आपण गाडी उत्पादन बंद नाही करत। सर्व जे काही नियम आहेत चांगले वागायचे चांगलं गोष्टी करायचे हे फक्त शेतकऱ्यांनाच लागू आहेत, आणि म्हणून हे करावं ते। बरं 30 वर्षापासून आपण जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनचं तेल खाऊन राहिलो, पामचं तेल खाऊन राहिलो, सोयाबीनची केक अंडे खातात, कोंबड्या खातात, त्या कोंबड्या आपण खातो, एक तर कागद